मनोपुभङ्गमाधम्मा मनो मया मनसा चेपशन भासति वा करोति वा ततो तो नुखमनवे छायाव अनपायनी विश्वंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणामान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बौद्धिसत्व गुणपतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पण आज या मंगलमय प्रसंगी वर्षावासाच्या या पवित्र कालखंडामध्ये बुद्ध बुद्धविहार सातपूर कॉलनी येथील सदासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंतानंत मंगलमैत्री मंगल भावना या ठिकाणी व्यक्त करतो यापूर्वीच्या दिश्ठेमध्ये आपण क्रोध आणि वैर हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा भाग बघितला होता आजच्या दिशनेमध्ये आपण बघत आहोत मनुष्य मन आणि मनोमल म्हणजे मनुष्याचं जे मन आहे त्या मनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या भगवंताने केल्या आहे मानवी जीवनाचे महत्त्वपूर्ण असे तीन अंग आहे काया वाचा आणि मन काया म्हणजे शरीर वाचा म्हणजे आपली वाणी आणि मन ह्या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं भगवंताने म्हटलं आहे आणि मनुष्य जे काही कर्म करत असतो तर ते सर्वच्या सर्व कर्म या तीन अवस्थेच्या द्वारा तो सदा सर्व काळ करत असतो परंतु मन हे मुख्य आहे मन हे मनोमय आहे कारण मनामध्ये सर्वात अगोदर विचार उत्पन्न होत असतात तर मन हे विचारांचं उगमस्थान आहे भगवंत असे म्हणतात की मन हे मुख्य आहे मन हे मनोमय आहे चांगल्या आणि वाईट विचारांचं मन हे उगमस्थान आहे जर एखादा मनुष्य अकुशल मार्गाने वाईट मार्गाने पापमार्गाने जर विचार करत असेल तर त्या मनुष्याचा पाठलाग दुःख तसाच प्रकारचं करतं ज्या प्रकारे बैलांच्या पायाचा पाठलाग ही गाडीची चाके करत असतात आणि जो मनुष्य निर्मळ मनाने प्रसन्न मनाने चांगल्या मनाने कर्म करत असतो तर त्या मनुष्याच्या पाठीमागे सुख तसंच असतं ज्याप्रमाणे त्याची स्वतःची सावली त्याला कधीही सोडून जाऊ शकत नाही आणि त्यामुळे स्वतःचं मन निर्मळ करणे स्वतःचं मन पवित्र करणे स्वतःच्या मनाला निष्कलंकित करणे हा बौद्ध जीवनमार्ग आहे हा भगवंताच्या सिद्धांतातील अत्यंत महत्त्वपूर्ण असं अंग आहे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा मनुष्य ज्याप्रमाणे दैनंदिन जीवनामध्ये दररोज आपल्या शरीराला स्वच्छ करण्यासाठी आंघोळ करत असतो शरीर पाण्याने धूत असतो त्याला निर्मळ करत असतो परंतु अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या साबणा लावून तो स्वतःला किंवा वेगवेगळ्या प्रकारचं पूर्वीच्या काळामध्ये लेपण लावत असत लेपण लावून तो शरीराला स्वच्छ करत असेल निर्मळ करत असेल परंतु मनाची अशी कुठल्या प्रकारची साबण नाही आहे किंवा मनाचं असं कुठल्या प्रकारचं लेपन नाही आहे की जे लेपन लावलं असता मनुष्याचं मन स्वच्छ होईल मनुष्याचं मन निर्मळ होईल आणि अशा प्रकारच्या या मनाला आपल्याला सदा सर्व काळ प्रसन्नतेने प्रसन्नतेने आनंदाने आणि सुखाच्या अवस्थेने निर्वाणाकडे या मनाला घेऊन जायचं आहे त्यामुळे या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला जो मनुष्य जाणतो जो मनुष्य समजून घेत असतो कारण सुख आणि दुःख सुखाचा आणि दुःखाचा आधार हे आपलं मन आहे असं भगवंतानी म्हटलं आहे म्हणजे मनाच्या द्वाराच आपण सुखाला प्राप्त करत असतो आणि मनाच्या द्वाराच आपण दुःखाला प्राप्त करत असतो मन अशा प्रकारची गोष्ट आहे की ते तुम्हाला सुखाकडे सुद्धा घेऊन जात असते आणि मनच अशा प्रकारची गोष्ट आहे की ती तुम्हाला दुःखाकडे सुद्धा घेऊन जात असते मनच चांगल्याही मार्गान मार्गाने नेतं आणि मनच वाईट मार्गाने सुद्धा नेत असते मनच पापकर्म करण्यासाठी आपला प्रवृत्त करत असते आणि मनच पापकर्मापासून दूर नेण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी आपल्याला मदत करत असते परंतु या मनावरती ज्यांचा संयम असतो जो मनुष्य या मनाला जाणतो या मनाला समजून घेतो आणि मनाचे जे काही धर्म आहे या मनाच्या धर्माला तो जाणतो समजून घेतो तर खऱ्या अर्थाने तो मनुष्य सुखाला प्राप्त होत असतो आणि अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्याख्या भगवंताने मनाच्या संदर्भामध्ये केलेल्या आहे सुरुवातीच्या दोन गाथेचा अर्थ आपण बघितला तर धम्मपदामध्ये अगदी पहिल्याच वगामध्ये यमक वगामध्ये या दोनही गाथा भगवंताने त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे कारण मन हे विचारांचं उग्मस्थान आहे असं भगवंत म्हणतात आणि जशा प्रकारचा विचार उत्पन्न होत असेल तर तशा प्रकारचं सुख आणि दुःख आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होत असते आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य चांगल्या मनाने बोलत असतो तर तो सुखाला प्राप्त होतो जो मनुष्य वाईट मार्गाने अकुशल मार्गाने किंवा पापमय दृष्टीने बोलत असतो तर त्याला दुःख प्राप्त होत असते दुसऱ्या वर्गामध्ये भगवंत असे म्हणतात मन हे अत्यंत ओढाळ आहे ऐक मन हे अत्यंत चंचल आहे दुर्विचार आहे दुर्धर आहे म्हणजे या मनाला माकडाची उपमा भगवंताने दिलेली आहे ज्याप्रमाणे माकडाचा स्वभाव हा नैसर्गिकरित्या अशा प्रकारचा असतो की तो एका फांदीवरती राहत नाही या फांदीवरून त्या फांदीवरती त्या फांदीवरती या फांदीवरती म्हणजे अशा प्रकारे तो एका फांदीवरती अधिक काळ राहू शकत नाही अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं मन सुद्धा तशाच प्रकारचं आहे की एका विचारावरती कधीही ते राहू शकत नाही मन अत्यंत दुर्दम्य आहे अत्यंत निडळ आहे अत्यंत चंचल आहे असं भगवंतानी म्हटलं आहे आणि क्षणाक्षणाला वेगवेगळ्या प्रकारचे विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात आणि या मनाला आपल्याला सरळ करायचं आहे ज्याप्रमाणे बाण सरळ करणारा व्यक्ती बाणाला सरळ करत असतो बाण तयार करणाऱ्या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य असतं तर त्या बाणामध्ये जर थोडासाही कोस असेल किंवा ते बाण थोडासा जरी व्यवस्थित बनला नसेल तर तो योग्य दिशेने जाऊ शकत नाही बाणाची विशेषता असते वैशिष्ट्य असतं की ते बाण परिपूर्णत जर योग्य प्रकारे जर बनलं असेल योग्य प्रकारे त्याला सरळ केलं गेलं असेल तरच ते बाण निशाणा साधत असते अन्यथा बाण निशाणा साधू शकत नाही अगदी तशाच प्रकारे बाण सरळ करणारा व्यक्ती बाणाला सरळ करत असतो अगदी तशा प्रकारे आपण आपल्या मनाला सरळ केलं पाहिजे म्हणजे योग्य मार्गावरती लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे बुद्धिवान मनुष्य भगवंत असे म्हणतात की जो ज्ञानी आहे जो बुद्धिवान आहे तो आपल्या कुशाग्र बुद्धीने आपल्या प्रज्ञेच्या द्वारा आपल्या मनाला योग्य मार्गावरती सरळ मार्गावरती लावत असतो भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारे अकुशल कर्म करणारा मनुष्य जसं उदाहरण दिलं भगवंतानी ज्याप्रमाणे मासोळी असते मासोळीला जर आपण पाण्याच्या बाहेर काढलं तर ती तडफडत असते कारण तिचा स्वभाव आहे पाण्यामध्ये राहणे ती पाण्यामध्ये जिवंत राहू शकते परंतु पाण्याच्या बाहेर जर तिला काढलं आणि जमिनीवरती जर आपण तिला टाकलं तर ती तडफडत असते का तडफडते कारण तिचा स्वभाव हा जमिनीवरती राहणे नाही आहे तिचा स्वभाव हा पाण्यामध्ये राहणे आहे अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं चित्त जर विकारामध्ये दललेलं असेल रागामध्ये असेल द्वेषामध्ये असेल मोहामध्ये असेल मीपणामध्ये अहमपणामध्ये गर्वामध्ये जर मनुष्याचं पडलेलं मन असेल किंवा अन्य प्रकारच्या तृष्णेमध्ये जर मनुष्याचं मन असेल तर त्या ठिकाणी ज्याप्रमाणे मासोळी तडफडत असते अगदी तशाच प्रकारे मनुष्याचं मन अकुशल विचाराच्या द्वारा तडफडत असते ते बेचेन असते ते दुःखी असते ते कष्टी असते आणि कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म तो मनुष्य त्या अवस्थेमध्ये करू शकत नाही त्यामुळे मनाला योग्य मार्गावरती लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण हे जे मन आहे या मनाचा निग्रह करणे म्हणजे या मनाला आपल्या काबूमध्ये ठेवणे अत्यंत कठीण आहे आणि सदैव हे चंचल मनाचा जो स्वभाव आहे तर सुखाच्या मार्गाकडे नेण्यासाठी हे मन सदा तत्पर असते ऐका प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखाच्या मार्गाकडे गेलो पाहिजे किंवा मी सुखपूर्वक जीवन जगलो पाहिजे आणि तशा प्रकारचा तो मनुष्य प्रयत्न सुद्धा करत असतो परंतु प्रत्येक मनुष्य सुखाच्या मार्गाने मार्गक्रमण करू शकत नाही कारण त्याचं मन चंचल आहे अत्यंत दुर्दम्य आहे अत्यंत कठीण आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या विचाराने ते गुरफटलेलं असल्यामुळे विशेष रूपाने अकुशल मार्गाने वाईट मार्गाने तेव्हा अधिक काळ त्या वाईट विचारामध्ये गुंतलेलं असतं आणि त्यामुळे सुखाची तो सदैव इच्छा जरी मनुष्य करत असेल तरी सुद्धा तो सुखाला प्राप्त होत नाही कारण त्याचं चित्त त्याचं मन त्याला त्या मार्गाकडे जाऊ देत नाही परंतु जो मनुष्य ज्ञानी आहे जो मनुष्य प्रज्ञावान आहे बुद्धिवान आहे तर तो जाणतो की सुखाचा मार्ग कोणता आहे आणि असुखाचा दुःखाचा मार्ग कोणता आहे आणि अशा पद्धतीने त्याला जाऊन आपण सुखाच्या मार्गाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे जो मनुष्य आपल्या परिश्रमाने आपल्या मेहनतीने उठान नवतो सत्यमत्तो सूची कमस निसमकारिनो असं भगवंताने म्हटलं आहे उठान नवतो म्हणजे प्रत्येक मनुष्याने उत्साहपूर्वक आपल्या स्मृतीला जागरूक ठेवलं पाहिजे आणि सदा सर्व काळ आपल्या मनाला सद्धमाच्या मार्गाकडे लावलं पाहिजे ज्याचं मन सद्धमाच्या मार्गाला लागत असतं चांगल्या मार्गाला ज्याचं मन लागत असते तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने आपल्या स्वतःचा एक कुशल कर्माचा पुण्यक्रमाचा दीप बनवत असतो आणि तशा प्रकारे आपण बनवलं सुद्धा पाहिजे आणि अशा प्रकारचा दोषरहित मनुष्य ज्याच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नाही ज्याच्या जीवनाला कोणत्याही प्रकारचा कलंक नाही आहे तर अशा प्रकारचा मनुष्य दिव्य सुखाला म्हणजे प्राप्त होत असतो जी सुखाची अवस्था भगवंताने सांगितली आहे तर त्या सुखाच्या अर्थात निबानगामी अवस्थेला तो प्राप्त करत असतो आणि त्यामुळे सदा सर्व काळ दोषरहित आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे ज्याप्रमाणे सोनार असतो सोनार हा त्यांच्याकडे असलेलं जे काही सोनं असतं त्या सोन्यामधील सोनार अगदी कणकण म्हणजे बाहेर काढत असतो त्या सोन्यातील जे अशुद्ध भाग आहे तो अशुद्ध भाग बाहेर काढत असतो आणि अत्यंत चांगल्या प्रतीचं चा, चांगल्या क्वालिटीचं चा, सोनं तो तयार करत असतो अगदी तशाच प्रकारे बुद्धिवान मनुष्य ज्ञानी मनुष्य आपल्यामध्ये अगदी छोटासा जरी दोष असेल अगदी लहानात लहान दोष जरी असेल न दिसणारा दोष जरी असेल तरीसुद्धा त्या सर्व प्रकारच्या दोषाला तो जाणतो ओळखतो पाहतो आणि माझ्यातील हा छोटासा दोष मी कशा पद्धतीने नष्ट करू मी याला नष्ट केलं पाहिजे मी याला नाहीसं केलं पाहिजे अशा प्रकारचा सतत तो प्रयत्न करत असतो आणि जो मनुष्य प्रयत्न करतो तर आपल्या आपल्यामध्ये असणारे जे काही विकार असतात या सर्व प्रकारच्या विकाराला तो नष्ट करतो नाहीस करत असतो की ज्याप्रमाणे लोखंडापासून निघणारा जो गंज असतो लोखंडापासून निघणारा जो गंज असतो तर तो लोखंडामधून जन्मास येत असतो लोखंडाला लागलेला जो गंज आहे तर तो लोखंडामधूनच जन्मास येतो परंतु लोखंडाला मात्र तो नष्ट करत असतो लोखंडाला तो नाहीस करत असतो कारण तशा प्रकारे त्याचा तो गुणधर्म आहे अगदी तशाच प्रकारे मनुष्यामध्ये जर दोष असेल मनुष्य जर अकुशल मार्गाने जीवन जगणार असेल तर त्याच्यामध्ये उत्पन्न होणारा दोष उत्पन्न उत्पन होणारा God अकुशल विचार वाईट विचार त्याच्या स्वतःला नष्ट करत असतो कारण मनुष्याच्या मनामध्ये जर अकुशल विचार उत्पन्न झाला वाईट विचार उत्पन्न झाला तर तो विचार अन्य कोणाला हानी पोचू शकत नाही तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या प्रमाणामध्ये तो स्वतःला पोचू शकेल कारण स्वतःच्या मनामध्ये जर अकुशल विचार वाईट विचार उत्पन्न झाला तर त्या मनुष्याला तशा प्रकारची हानी तशा प्रकारचं दुःख भोगावं लागत असते आणि त्यामुळे आपल्यामधील उत्पन्न होणाऱ्या दोषाला आपण पूर्णपणे जाणलं पाहिजे नष्ट केलं पाहिजे आणि ते कर्म जे की दुर्गतीकडे घेऊन जाणारे आहे जे की दुःखाकडे घेऊन जाणारे आहे अशा प्रकारच्या कर्माला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे नाहीसं केलं पाहिजे मनुष्याच्या जीवनामध्ये जो अज्ञानाचा कलंक आहे जो अंधश्रद्धेचा कलंक आहे बोआबाईचा कलंक आहे यज्ञयागाचा कलंक आहे हा अत्यंत वाईट असा कलंक आहे आणि त्यामुळे या अज्ञानपणाच्या कलंकाला आपण पूर्णपणे नष्ट केलं पाहिजे नाहीसं केलं पाहिजे जो मनुष्य अशा प्रकारच्या या कलंकाला नष्ट करत असतो असंख्य मनुष्य भगवंत असे म्हणतात की कावळ्याप्रमाणे निर्लज्ज असतात या संसारामध्ये जीवन जगणारे मनुष्य कावळ्याप्रमाणे निर्लज्ज असतात असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्या उचापाती करत असतात दुसऱ्यांचा अपमान करत असतात बेछूडपणे अशा प्रकारचे नीच आणि अकुशल ते कर्म करणार असतात अशा प्रकारचे अकुशल कर्म करणारा मनुष्य वाईट कर्म करणारा मनुष्य कधीही सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकत नाही परंतु जो मनुष्य विनम्र आहे जो मनुष्य पवित्र कर्म करणारा आहे अनासक्त आहे शांत त्या मनुष्याचा स्वभाव आहे अशा प्रकारचा बुद्धिमान मनुष्य अशा प्रकारचा ज्ञानी मनुष्य कुशल कर्माने चांगल्या प्रकारच्या मनाला सैवित ठेवून शांत ठेवून कुशल मार्गाने आपलं जर जीवन जगत असेल तर तो खऱ्या अर्थाने सुखाला प्राप्त होत असतो परंतु अकुशल कर्माने अकुशल मार्गाने कर्म करणारा किंवा अकुशल मार्गाने जीवन जगणारा मनुष्य कधीही सुखाला प्राप्त करू शकत नाही जो मनुष्य प्राण्यांची हिंसा करतो जो चोरी करतो जो व्याभिचार करतो जो सदा सर्व काळ निंदा लस ती करतो आणि अन्य प्रकारच्या जे काही नशिली पदार्थ आहे यांचं सेवन करत असतो तो सदा सर्व काळ दुःखाच्या मार्गाने मार्ग कर्म करत असतो आणि अशा प्रकारचे अकुशल कर्म करणारा मनुष्य हा दुर्गतीस अर्थात दुःखाला प्राप्त करत असतो जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये संयमशील आहे संयम हा अत्यंत महत्वपूर्ण आहे असं भगवंतानी म्हटलं आहे आणि लोभ लोभ आणि मनुष्य जे काय द्वेष आहे लोभ आहे मोह आहे हा चिरकाळपर्यंत मनुष्याला दुःखाकडे घेऊन जाणार आहे परंतु ज्यांच्यामध्ये संयम आहे जो मनुष्य संयमशील आहे आपल्या इंद्रियावरती संयम ठेवणार आहे जे काही सहा प्रकारची इंद्रिय भगवंताने सांगितले चक्षु इंद्रियावरती तो संयम ठेवणार आहे श्रोत इंद्रियावरती तो संयम ठेवणार आहे घ्राण इंद्रियावरती तो संयम ठेवणारा आहे जिव्हा इंद्रियावरती तो संयम ठेवणारा आहे स्पर्श इंद्रियावरती तो संयम ठेवणारा आहे आणि मनो इंद्रियावरती तो संयम ठेवणारा आहे तर अशा प्रकारच्या सहा इंद्रियावरती जो मनुष्य संयम ठेवत असतो तर तो मनुष्य खऱ्या अर्थाने कायावाच्या मनाने कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म न करता पुण्य कर्म करतो कुशल कर्म करतो परिणामत त्याच्या जीवनामध्ये सुखाची अवस्था प्राप्त होत असते भगवंत असे म्हणतात की परंतु ज्यांच्या मनातून असल्या विचारांचे निर्मूलन झाले आहे त्याला दिवसा आणि रात्रीसुद्धा विश्रांती लाभत नसते म्हणजे जो मनुष्य अकुशल कर्म करणार आहे वाईट कर्म करणारा आहे तर तो सुखाने कधी राहत नाही ना तो दिवसा सुखाने राहतो ना तो रात्री सुखाने राहतो म्हणजे कोणत्याही प्रहारामध्ये कोणत्याही अवस्थेमध्ये अशा प्रकारचा मनुष्य सुखाने कधीही जीवन जगू शकत नाही आणि सुखाची अपेक्षा तर प्रत्येक मनुष्याला असते प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखपूर्वक जीवन जगलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे तर भगवंत असे म्हणतात की अशा प्रकारचे अकुशल कर्म वाईट कर्म आपण कधीही करू नये कारण जो मनुष्य वाईट कर्म करत असेल अकुशल कर्म करत असेल ना तो रात्री सुखाने राहतो ना तो दिवसा सुखाने राहतो तो बेचेन असतो कष्टी असतो दुःखी असतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अकुशल विचारामध्ये तो गुरफटून आपलं जीवन जगत असतो भगवंत असे म्हणतात की कामासारखा का अग्नि नाही आणि लोभासारखा लोंढा नाही जो काम राग आहे ज्याला काम भाव असं म्हटलं आहे या काम अग्निसारखा का अग्नी जगामध्ये कोणत्याही प्रकारचा नाही असं भगवंतांनी म्हटलं आहे कारण मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारा जो काम राग आहे काम भाव आहे तर भगवंत असे म्हणतात की हा जो काम भाव आहे हा कधी नष्ट होत नाही ज्याप्रमाणे अग्नीमध्ये आपण अधिक अधिक इंधन टाकले असता अग्नी विजत नाही अग्नी पुन्हा पुन्हा पेट घेतो आणि अधिक अधिक तो पेट घेत असतो अगदी तशाच प्रकारे इंद्रियाच्या सुखामध्ये पडणारा मनुष्य जर अधिक अधिक ते सुख घेत असेल तर ते सुख कमी होत नाही तर ती अधिक अधिक सुख त्यांची वाढत असतात आणि त्यामुळे अग्निसारखा कामासारखा अग्नि या जगामध्ये दुसरा कोणताही नाही आहे आणि लोभासारखा लोंढा ज्याप्रमाणे पा पाण्याचा लोंढा हा सदा सर्व चालत असतो अगदी तशाच प्रकारे मनुष्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारा लोभ हा लोंढ्याप्रमाणे पुराप्रमाणे असतो तो कधीही नष्ट होत नाही तो कधी शमत नाही परंतु अशा प्रकारे जर जीवन जगणारा मनुष्य असेल तर तो दुःखपूर्ण अवस्थेने जीवन जगत असतो आणि त्यामुळे परदोष हे सहज दिसतात भगवंत असे म्हणतात की आपल्या मनामध्ये उत्पन्न होणारे जे काही परदोष आहे तर ते परदोष आपण सहज पाहत असतो परंतु स्वतःचे दोष मात्र माणसाला दिसत नसतात आणि जो मनुष्य दुसऱ्यांचे दोष पाहत असतो तर तो ज्याप्रमाणे दुसऱ्यांचे दोष जसं की धान्य पाखडल्या जात तशाप्रमाणे तो मनुष्य दुसऱ्याचे दोष पाखडत असतो असं भगवंतानी म्हटलं आहे परंतु मनुष्य अशा प्रकारे जीवन जगत असताना जो कपटी आहे जो जुगारी आहे जो अशा प्रकारे फूस लावून इतरांना दोष देत असतो इतरांना दोष देणे सोपं आहे असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि मनुष्याचा हा स्वभाव धर्म आहे स्वभाव धर्माला धर्मा अनुसार मनुष्य इतरांना दोष देत असतो त्याचे दोष तो पाकडत असतो परंतु अशा प्रकारे जर आपण इतरांचे दोष जर पाखरले असतील भगवंत असे म्हणतात की इतरांचे दोष पाहण्यामध्ये इतरांचे इतरांचे दोष पाखडण्यामध्ये आपला वेळ आपण कधी वाया घालू नये तर स्वतःचे दोष आपण बघितले पाहिजे आणि स्वतःचे दोष आपण नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण आपलं जीवन हे अनमोल आहे आपलं जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा बार बार लाभणार नाही आहे आणि अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये केवळ दुसऱ्यांकडे जर आपण लक्ष देत असेल केवळ दुसऱ्यांच्या जीवनाकडे जर आपण पाहत असेल तर आपल्या जीवनाकडे पाहण्यासाठी आपल्याला वेळ राहत नाही त्यामुळे स्वतःच्या जीवनाकडे आपण बघितलं पाहिजे आणि स्वतःचे दोष आपण पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशा प्रकारच्या या अकुशल कर्मापासून पाप कर्मापासून आपण सदा सर्व काळ नष्ट राहिलं पाहिजे त्याला नाहीसं केलं पाहिजे कारण ही जी अकुशल कर्म आहे भगवंत असे म्हणतात की आपल्या सुखाचं आणि दुःखाचं मूळ हे आपलं मन आहे आणि त्यामुळे आपण जशा अशा प्रकारचे कर्म करत असतो तर त्याचा परिणाम त्याचा विपाक सुद्धा आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होत असतो कारण जसं बीज असेल तसं कर्म असतं जसं कर्म आपण करत असेल तशा प्रकारचं फळ आपल्याला या सृष्टीमध्ये प्राप्त होत असते आणि त्यामुळे स्वतःच्या जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे स्वतः मनुष्य म्हणून आपण जन्मास आला आहो तर मनुष्य म्हणून जन्मास येत असताना आपल्या जीवनाचं काय कर्तव्य आहे किंवा आपण कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे ही भावना सदा सर्व आपण आपल्या मनामध्ये निर्माण केली पाहिजे आणि मनाला परिशुद्ध करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण मनच अशा प्रकारचं माध्यम आहे मा मनच अशा प्रकारची गोष्ट आहे की ती आपल्याला सुखाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते आणि ती आपल्याला दुःखाकडे सुद्धा घेऊन जाऊ शकते परंतु जो प्रज्ञावान मनुष्य आहे तर तो दुःखाच्या अवस्थेचे दुःखाच्या अवस्थेकडे घेऊन जाणारी जी कर्म असतात त्या कर्माला तो टाळतो आणि सुखाच्या अवस्थेकडे घेऊन जाणारी जे कर्म असतात त्याला तो आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत असतो तो निर्माण करत असतो आणि त्या मार्गाने जीवन जगण्याचा तो प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की सदा सर्व काळ आपण आपले स्वतःचे कर्म सुधारले पाहिजे स्वतःच्या कर्माला परिशुद्ध निर्मळ बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण आपण जर आपले कर्म सुधारत असेल तर खऱ्या अर्थाने आपण सुखाच्या अवस्थेला प्राप्त होऊ शकतो आजच्या या मंगलमय प्रसंगी अधिक न बोलता एवढीच छोटीशी ही धम्मदेशना देऊन ही देशना संपन्न करतो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांना